आरोही काय करायला लागलीस बाळा? काय नाही मम्मा, माझं रूट अँड विंग्स ची हॉलिडे होमवर्क मध्ये एक ऍक्टिव्हिटी आलेली आणि ती त्याच्यात हाय इव्हनिंग टाइम ची एक सुंदरशी ड्रॉइंग बनवायची, ती मी ती बनवायला लागले. तर चला मी दाखवते मित्रांनो मी कशी ड्रॉइंग बनवा लागले. कोणते कोणते कलर युज केलेस? मी केला रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, स्काय ब्लू, पुन्हा डार्क ब्लू, पर्पल आणि ब्लॅक. ठीक आहे, पूर्ण दाखवता काढ मग. हलक्या हलक्या हाताने करणं बाळा. पर मम्मा बाद म्हणजे त्याला स्क्रॅच बी करते ना म्हणून मी डार्क डार्क करायला. नको डार्क नको करू, डार्क नसतं एवढं. दीदी माझ्या विडिओमध्ये तू चायचं करतीस ना, तुझ्या विडिओमध्ये चायचं कराल. हे जे डॉम्सची ऑइल पेस्टर कलर आहे ना, ह्याच्यासोबत इथं असं मिटवायला, तर आमच्या ते घुमूनच गेला म्हणून हे पेन यूज करायला लागले मी. जसं हे पेन नी मिटते ना तसं हे डॉम्स ऑइल पेस्टर मध्ये येत असलं. अगोदरच एवढं डार्क करायची काय गरज आहे मग, काढायचं आहेस तर मग मम्मा तसेच असे कलर ऍड होतात ना, किती सुंदर दिसतंय बघ. हे ऑरेंज मध्ये किती सुंदर दिसायलंय, पुन्हा ह्याच्या येलो मध्ये, ग्रीन मध्ये बी तसंच सुंदर दिसत. हलक्या हलक्या हातानं काढ, एवढं पण नको काढू. बर असं आपल्या नखाला शासकून टाकी, मग आणि काय ब्लू टाकाली, मग ती मिटवलास ना त्याचे कलर मिक्स करायचा आपला. काकी ना असे मस्त दिसत बघा, आता ह्याच्या ऑरेंजचे काढले आणि त्याच्यामध्ये लेड मिक्स आहे, तर बघा कसे मस्त दिसते. त्याची डार्क ब्ल्यू कलर आली आहे. अगं मित्रांनो मी आता हे ब्ल्यू वाला सगळा कलर करून टाकलेला आहे. आता निस्ता ह्याला आपण थोडस स्क्रॅच करून घ्यायचंय, पुन्हा मी ह्याच्यानंतर पर्पल करणार आहे आणि ब्लॅक वाली थोडे ग्लासेस काढणार आहे, ग्लासेस आणि पुन्हा ट्री बनवणार आहे कोकोनट वाले. तर चला लास्टला मिळूया. काय माहित नाही पर्पल वाले ती कल 1 2 3 वाला एट एट कलर युज येतो, एट एट कलर युज येत ना. मला असल्या ड्रॉइंग्सची काम लय आवडतात दीदी, असे ड्रॉइंग्स लय आवडतात. तिला लय आवडतात ड्रॉइंग आणि म्हणून तर माझी ड्रॉइंग इतकी परफेक्ट आहे ना मामा. नर्सरी शिकलंच पाहिजे जीवनमध्ये, एकदा दोनदा ड्रॉइंग काढणार ना तो आर्टिस्ट भी बनू शकता. काही तर टॅलेंट असतो ना अंगात आपल्या, जसं की माझ्या अंगात टॅलेंट आहे टीचरचा, डान्सचा, डॉक्टरचा, ड्रॉइंगचा, लय मोठे टॅलेंट. तसं थोडंच असतं, एवढे टॅलेंट थोडेच असतात, कोणतं तरी एकच असते. डान्स बी येतो, सिंगिंग बी, डान्स आणि काय म्हणते ते ड्रॉइंग येते तुला चांगली, बाकीच बाता मारू नको. तर आम्ही खेळतो ना टीचर टीचर डॉक्टरच्या ब्लॅक खेळ भेटते, नाही ब्लॅक नाही ब्ल्यू कलर आणि ब्लॅक असतो सर, मला ब्लॅक नाही का ऑरेंज असतो. तर फर्स्ट आता दीदी सगळं कळ केलाय टीचर, हे काय करायला ग्रास काढायला ब्लॅक वाला ग्रीन ग्रीन पाहिजे ना ग्रास? तर नाही पेंटिंग मध्ये तर ब्लॅकच असतात, इव्हनिंग चे टाइम आहे ना, मग ब्लॅकच दिसतात ना ग्रास, कुठे ग्रीन दिसणार आपल्या रात्रीच्या टायमावर? ब्लॅक दिसता का ग्रीन दिसता ग्रास सांगा, ब्लॅकच दिसत ना मग. तस करायचं सगळ्या कोकोनट ट्रीला, ते काय दिसलं पाहिजे. माझी कोकोनट ट्री असे बोरातून येतात ना म्हणजे थोडा मोठे दिसतात ना, हे कसे पातळ झालेत ना पूर्ण. बास जास्त मोठं नको करू बाळा, छान दिसायला एवढंच. हे इतकं मोठं झालंय ना, हे लिप्स काढायचे, चला आपण काढूया. मी पहिला असं काढणार आहे, पुन्हा त्याला लास्टला डेकोरेट करणार आहे, म्हणजे बराबर शेप देणार आहे. असलीस तर दीदीची एकदा टाइम बुक संपली तर मी काढला.
झालं झालं आता ह्याला काय कर थोडी डार्क करणार आहे. नको कोलो दी खराब दिशीन मॅम तुला बॅड डेन बॅड बॅड गर्ल काय खाल्ला तू फ्रेंड्स किती सुंदर ड्रॉइंग बनली आमची. दुसरा ड्रॉइंग टाकू तुझ्या पहिल्या काढलेल्या. पहिल्या एकच ड्रॉइंग काढली मी दाखव. हे काय जलपरी? हा ही मरमेड आहे आणि ही सिंड्रेला आहे. सिंड्रेला कलरिंग कलरिंग केलं नाही त्याच्यात? नाही अजून बाकी आहे. बाय. तुम्हाला फ्रेंड्स माझी ड्रॉइंग पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि हे भी सांगा मी कोणची ड्रॉइंग बनवू. ठीक आहे बाय. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तिथं एक बेल काय बेल असेल त्याला क्लिक करा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज.